95 MHz दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूरच्या इतिहासातील पहिला प्रयोग होणार आहे, तो म्हणजे सलग 95 तास गाणी वाजणार आहेत. 95 MHz हे सोलापुरातील एकमेव लाईव्ह स्टेशन असून 8 फेब्रुवारी 2017 रोजी हे स्टेशन सोलापूरकरांच्या मनोरंजनासाठी सुरू झालं. मनोरंजनाबरोबरच 95 MHz गेल्या 2 वर्षात अनेक सामाजिक, शैक्षणिक तसंच सांस्कृतिक उपक्रम राबवले आहेत. आमलीलाच्या माध्यमातून सोलापुरातील दुर्गम भागात झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन तिथल्या लोकांना हापूस आंब्याचं वाटप केलं. एक दिया श्रुती के नाम या उपक्रमाच्या माध्यमातून अंध श्रुतीच्या शस्त्रक्रियेसाठी मदतीचं आवाहन करून तिच्यावर मोफत उपचार केले आणि तिला दृष्टी देऊन आगळीवेगळी दिवाळी साजरी केली. देशाच्या रक्षणासाठी सदैव सीमेवर उभ्या असलेल्या आपल्या जवानांप्रती आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी एक राखी फौजी के नाम या उपक्रमांतर्गत सोलापूरकरांना राख्या पाठवण्याचं आवाहन केलं आणि जवळपास 10,000 राख्या जवानांना पाठवण्यात आल्या. हिवाळ्यामध्ये एक प्याला खुशीच्या माध्यमातून कित्येकांना मोफत चहा पाजवला. केरळ दुर्घटनेत सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी कपडे, जीवनावश्यक वस्तू, खाद्यपदार्थ देण्याचं आवाहन केलं आणि तब्बल 1 टन म्हणजेच 2 बोगी वस्तूंची मदत पाठवली. प्रथम वर्धापन दिनानिमित्त ग्रामदैवत सिद्धेश्वरांच्या चरणी तब्बल 95 किलोच्या महालाडूचा प्रसाद अर्पण केला. माय एफ एमच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त स्टुडिओला येऊन शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येकासोबत 95 केक कापले. दिनांक 6 ते 10 फेब्रुवारी दरम्यान तब्बल 95 तास माय एफ एम चालू असणार आहे, जे सोलापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत आहे. या 95 तासात मर्जीच्या गाण्यांबरोबरच आरजे अमृत आणि आरजे रसिका भरपूर सारे गेम्स खेळणार आहेत, ज्यातून दर तासाला एक आकर्षक गिफ्ट मिळणार आहे अशी माहिती आरजे अमृत यांनी दिली. काहीतरी दरवेळी सोलापूरात करायचं एफएमच्या माध्यमातून असेल, एफएमच्या माध्यमातून फक्त एफएम ऐकणं, थोडेफार सामाजिक उपक्रम, शैक्षणिक उपक्रम, काही बाकीचे उपक्रम वेगवेगळ्या प्रकारचे घेतले, तर त्यामध्ये काहीतरी वेगळं करायचं सोलापूरात. तसे आतापर्यंत बऱ्याच जणांनी वेगवेगळे काही रेकॉर्ड केलेले आहेत, तसंच वेगळं काहीतरी करावं म्हणून नॉनस्टॉप 95 तास हे आम्ही लाईव्ह शो करणार आहोत. आणि म्हणजे 95 तास इन द सेन्स रात्री जो 12 बंद व्हायचा रेडिओ तो बंद होणार नाहीये. सकाळी उद्या दुपारी 12 वाजता म्हणजे 6 तारखेला दुपारी 12 वाजता सुरू होईल आणि 10 तारखेला 11 वाजता सकाळी 11 वाजता ते संपणार आहे आणि आपले 95 तास तिथून पूर्ण होणार आहेत. असं सलग 4 दिवस आपला रेडिओ नॉनस्टॉप दिवस रात्र 24 तास चालू असणार आहे. तसा हा आगळा वेगळा उपक्रम आम्ही करतोय, तर त्यानिमित्तानं आणि त्या 4 दिवसांमध्ये आम्ही करणार काय तर सगळे वेगवेगळे शोज घेणार आहे आणि जे सोलापुरातले सगळे लोकल कलावंत आहेत आपले किंवा आर्टिस्ट असतील, कोणी कविता छान म्हणत असेल, कोणी गाणं म्हणत असेल, कोणी एकपात्री करत असेल किंवा कोणी फक्त लिस्टनर आहे, त्यांना आमच्याशी येऊन गप्पा मारायला, तर त्या सगळ्यांना मी इन्व्हाइट करतोय, सगळ्या सोलापूरकरांना मी इन्व्हाइट करतोय. या 4 दिवसात तुम्ही कधी भेट देऊ शकता मायफेमच्या ऑफिसला. येत्या 4 दिवसांमध्ये प्रत्येकाला विनंती करतो की तुमच्याकडे काही कला असेल, तुम्हाला वाटली की आपण सादर करावी, तर तुम्ही नक्की या. त्याचबरोबर सोलापुरातील छोट्यातल्या छोट्यापासून मोठ्यातल्या मोठ्यापर्यंत सगळे कलावंत तिथे त्या दिवशी 4 दिवस असणार आहेत. या पत्रकार परिषदेला आरजे रसिका, लक्ष्मीकांत वेदपाठक उपस्थित होते.